भंडारा शहर के विश्रांति गृह में 16 जून की दोपहर 12 बजे पूर्व सांसद सुनील मेंढे ने प्रेस कॉन्फ्रेंस ली, जहां उन्होंने पत्रकारों से बातचीत करते हुए कहा कि भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र के मतदाताओं का धन्यवाद करता हूं कि उन्होंने मुझे वोट दिया। कुछ वोट कम होने से अपनी हार मैं स्वीकार करता हूँ। मैं विजय नहीं हो सका, लेकिन अपने क्षेत्र की जनता की समस्याओं के लिए हमेशा तत्पर रहूंगा। नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली आहे आणि त्यामध्ये आमचा निसटता पराजय झालेला आहे। सर्वप्रथम मी विजयी उमेदवाराचं डॉक्टर प्रशांत पडोरे यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील कार्यासाठी। आणि आमचा जो काही पराजय झाला तो आमच्या विरोधकांनी जे चुकीचं नरेटिव त्या निवडणुकीमध्ये चालवलं, आम्ही जर निवडून आलो, मोठ्या प्रमाणात जर निवडून आलो तर या देशाची घटना बदलवण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि आरक्षण बंद करू, या भीतीपोयी आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या विरोधात मतदान झालं आणि त्याचं आकलन करण्यात आम्ही कमी पडलो असं आम्हाला वाटतं आणि आमचे विरोधक यशस्वी झाले असं आम्हाला वाटतं। याउपरही जो आमचा पराजय झाला तो पराजय आम्ही स्वीकारतो आणि येणाऱ्या काळामध्ये गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी एक लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून जी कामं केलीत आणि विशेषतः जी कामं अर्धवट राहिलीत की अपुरी राहिलीत, आपल्या भंडाऱ्याचा मेडिकल कॉलेजचा विषय असो, भंडारा तुमसर गोंदिया यांच्या रेल्वे स्थानकाचं सुशोभीकरण असोत, नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट्स असोत, ये सगळी कामं जी अपुरी राहिली आहेत ती पूर्ण व्हावी लवकरात लवकर, या दृष्टीने आमचं प्राधान्याने लक्ष राहील। सोबतच येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, मग ती विधानसभा निवडणूक असोत, नगरपालिकाच्या निवडणूक असोत, नगरपंचायतच्या निवडणुका असोत, या नजीकच्या काळामध्ये येणार निवडणुका, याकरता मोठ्या प्रमाणात परत एकदा नव्या ताकदीने काम करण्याची गरज असो, ही प्राधान्याने येणाऱ्या काळात आम्ही करू।